राज्य उत्पादन शुल्क विभाग द्वारा भूसनखोरी में बड़ी कार्रवाई करते हुए छापा मारकर 3,75,900 रुपए कीमत की शराब बंदी कानून के तहत मुद्देमाल जब्त कर लोगों पर गुनाह भी दर्ज किया है। कोरोना महामारी के कारण पूरे देश में लॉकडाउन कर दिया गया है, जिसके चलते सभी शराब की दुकानें बंद होने से अवैध शराब बिक्री व निर्मिति पर नियंत्रण रखने की सूचना आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई द्वारा दी गई है। उसी के तहत जिले के सभी नाकों पर टीम द्वारा जांच कर कार्रवाई के आदेश दिए गए हैं। अब लॉकडाउन के चलते सभी और शांति का माहौल है, लेकिन भूसनखोरी में मोहा शराब की निर्मिति होने की खबर मिलते ही राज्य उत्पादन शुल्क द्वारा छापा मार कर 3 चालू भट्टी 200 लीटर के 11 बैरल्स 50 लीटर क्षमता वाले 281 बैरल में 14,540 लीटर सड़वा रसायन, काला गुड़ 500 किलो ऐसा कुल मिलाकर 3,75,900 रुपए कीमत का मुद्देमाल जब्त किया गया। राज्य उत्पादन शुल्क विभाग ने सातत्याने अवैध मद्य विक्री आणि निर्मितीवर धाडी टाकण्याची मोहीम सुरू ठेवलेली आहे। यामध्ये कोरोनासारख्या रोगानं त्रस्त असल्याकारणानं कर्फ्यू लावण्यात आलेला आहे शासनातर्फे। त्याबरोबर जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब यांनी जे आदेश दिलेले त्यानुसार अवैध मद्य निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही दिलेले आहेत। त्या अनुषंगानं अधीक्षक प्रमोद सोनवणे साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आज सकाळी गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत भूसनखोरी परिसरात हदवटी दारूची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी धाडी टाकण्यात आले। यामध्ये निरीक्षक ब आणि निरीक्षक क विभागाचा स्टाफ आणि ड विभागाचे दुय निरीक्षक भगतसाहेब यांनी चांगली मदत केली। यामध्ये साधारणपणे 3 भट्ट्या चालू मिळून आलेल्या आहेत। 14,540 लिटर मोहा सळवा मिळून आलेला आहे। तिथं जो काळा गुळ लागतो त्यांना तोही जप्त केला, तो 500 किलो आहे। 3 आरोपींच्यावर कारवाई झालेली आहे। यामध्ये 200 लिटर क्षमतेचे 11 लोखंडी बॅरेल आहेत, सगळे रसायनानं भरलेले आहेत। आणि 50 लिटर क्षमतेचा जो ड्रम आहे ते 281 ड्रम आहे आणि लोखंडी तराजू आहे तो 1 आहे। असे सगळा मुद्देमाल साधारणपणे 3,75,900 रुपये किमतीचा आहे। हा सगळा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे। 3 आरोपींच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि हा सगळा मुद्देमाल वाहनामध्ये भरून आपल्या कॉटन मार्केटच्या ऑफिसमध्ये नागपूरमध्ये आणून उतरवलेला आहे। ही सर्व मोहीम यशस्वीरित्या आज पूर्ण झालेली आहे। साथ ही प्रेमदास महादेव बोरकर, शालू विजय बकाते व विमलाबाई भोपत मेश्राम सभी निवासी भूसनखोरी इन लोगों पर भी गुनाह दर्ज किया गया। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज़ नागपुर।